नमस्कार विद्यार्थी मित्रों, नवोदय प्रवेश परीक्षा 2024 20 तारखेला नुकतीच परीक्षा पार पडली. या परीक्षेतील सर्व प्रश्नांचे आपण आन्सर की याच चॅनलवर पाहिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील सर्व जे नवोदयला प्रश्न आलते त्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित उत्तरे पाहणार आहोत. पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. या ठिकाणी आलेख दिलेला आहे आणि विचारले, ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाचे सामने पहा, या ठिकाणी 32 आहेत आणि पाकिस्तानने खेळलेली 24 सामने. दोघांची वजाबाकी केली तर 8 येईल, हे याचं उत्तर असेल 8. या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला 1, 2, 3, 4 कोणाची मापं विचारलेली आहेत आणि पाचवा कोण जो आहे तो 100 अंशाचा या ठिकाणी. तर ही आकृती कंप्लीट अँगल आहे, पूर्ण कोणे माप असते 360 अंश. या ठिकाणी 360 मधून 100 जर आपण वजा केले तर 260 राहतील. म्हणजेच 1, 2, 3, 4 जे कोण दिलेत त्यांची आपल्याला बेरीज येणार आहे 260. तर बघा, पहिला कोण आहे 1 अंश प्लस दुसरा कोण आहे 2x, तिसरा कोण आहे 4x आणि त्यानंतर 6x. या सर्वांची बेरीज येणार आहे 260 अंश. बघा, या ठिकाणी एक्स हे 2, 3x झाले आणि 7, 7 आणि 6, 13x झालेत आणि 260 अंश. एक्स बरोबर 260 भागिले 13, 13 1 13, 13 2 26, 0 0 म्हणजे जो एक्स अंश आहे म्हणजेच हा या ठिकाणचा कोण येणार आहे 20 अंश. 20 अंश असणारा ऑप्शन एकच नंबरला आहे म्हणजे याचं उत्तर येईल 1 ऑप्शन. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10 हजार म्हणजे या ठिकाणी 30 हजार आहेत. तर 30 हजार, आता बघा या ठिकाणी 30 10 हजार दिले म्हणजे 30 ला जर 10 हजार ने गुणलं तर उत्तर 30 हजारापेक्षा जास्त येईल. म्हणून पहिला ऑप्शन तर येणार नाही. दुसरा ऑप्शन 30 हजार आणि 9 शतक दिले, या ठिकाणी शतक दिल्यामुळे हे ऑप्शन कॅन्सल. या ठिकाणी दिले 3 10 हजार म्हणजे 1 10 हजार 2 हजार 3 हजार. 3 10 हजार म्हणजे 30 हजार, 9 एकक म्हणजे 9. 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. पुढील प्रश्नाकडे, या ठिकाणी दिले, जर दोन कोणाच्या कोणाची बेरीज एक विशाल कोण आहे तर अशक्य विधान म्हणते. तर बघा, एक काटकोण आणि एक लघुकोण. बघा, काटकोणाचं माप किती असते 90 अंश आणि लघुकोण कितीचा जर घेतला, समजा आपण 20चा जर घेतला तरी विशाल कोण होईल हा, हे येणार नाही. 2 नंबरचा ऑप्शन बघता. 2 नंबरचा ऑप्शन, एक विशाल कोण आणि एक लघुकोण. विशाल कोण तर 90 अंशापेक्षा जास्त असतो म्हणजे हे तर येणारच नाही. 2 लघुकोण, आता 2 लघुकोण जर घेतले, आता लघुकोण कितीचा घ्यायचा, आपण कोणताही घ्या, एक घेतला 30चा, घेतला 80चा, तरी हा विशाल कोण होऊ शकतो. आणि 2 काटकोण हे उत्तर येईल. काटकोण म्हणजे 90 अंशाचा आणि दुसराही 90 अंशाचा जर स्ट्रेट अँगल, या ठिकाणी 4 नंबर. पुढील प्रश्न, सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 83 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत आपल्याला कम्प्लीट, दशकापर्यंत घ्यायचं, याचा अर्थ आता हे जे 107 आहेत त्याला एकक दशक इथपर्यंत संख्या कम्प्लीट करायची. तर कोण आहे त्या ठिकाणी 7, दशकापर्यंत जर संख्या तयार केली आपण त्या ठिकाणी अशी संख्या तयार होईल. ती संख्या आहे ती आहे 82. जर आपण दशकात कम्प्लीट केली त्या ठिकाणी 80च राहील. दोघांची आपल्याला काय विचारले, तफावत म्हणजे वजाबाकी करायची. पुढील प्रश्न, एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केली तर क्षेत्रफळ डॅडॅस असेल. मग 1/3 म्हणजे काय, 1/3 आणि चौरसाचे क्षेत्रफळ स्क्वेअर करायचं.
हे उत्तर ए। पुढील प्रश्न, एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापू शकते, तर 5760 पानं छापण्यास वेळ लागल। आता एक मशीन आहे एका मिनिटात 12 पानं छाप, इथं लिहायचं एक, इथं लिहायचं मिनिट, पानं, या ठिकाणी बघा एका मिनिटात 12 पानं, तर एक्स मिनिटात 5760 पानं। तर काय करणार तुम्ही, आता क्रॉस गुणाकार करून घ्या, 5760 वर येणारे 12 1, गुणाकारातले 12 भागा करा, 60 12, 5760 भागिले 12, जर हा आपण भागाकार केला, हा भागाकार येईल 400, हे असेल मिनिट, तर मिनिटात नाही तासात दिले, म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं, परत 480 ला आपल्याला जर तासात न्यायचं असेल तर 60 ने जर भाग दिला तर 460 हे शून्य कॅन्सल, 6 1 7, ठीक आहे। चला पुढील बघा, एका वस्तूला 2540 ला विकल्यानंतर होणारा लाभ, त्या वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच होतो, वस्तूची आपल्याला काय किंमत काढायची, बघा वस्तूची किंमत काढायची आपल्याला, कोणती कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आपल्याला खरेदी दिलेली खरेदी किंमतच काढायची, नफाही आपल्याला या ठिकाणी माहीत नाही, तोटाही नाही, पण सारखा आहे एवढंच माहिती आपल्याला, नफा सारखाच आहे तोटाही सारखाच आहे। आपण काय करायचं, या ठिकाणी नफा एक्स पकडू आपण, म्हणजे तोटाही काय होईल, एक्स होईल, नफा जर एक्स घेतला तर तोटाही एक्स होईल, एस पहा नफा एक्स, तोटा पण, तर बघा ह्या दोघांची जर बेरीज केली तर एक्स प्लस एक्स 2x, 2x हे काय आहे आपलं विकल्यानंतर, ही विक्री किंमत आहे, आणि या ठिकाणी या दोघांची वजाबाकी करू, म्हणजे दोघांतला तो फरक असेल 2540 2x येणार, दोघांची वजाबाकी येईल केल्यानंतर 690 बरोबर 2x, एक्स बरोबर काढलं 690 2 येईल, ती हा 345 आपला नफा किंवा तोटा दोन्ही असतो, ठीक आहे। आपल्याला आता वस्तूची काय त्याची खरेदी वस्तूची किंमत काढायची आपल्याला, तर वस्तूची किंमत काढण्यासाठी काय करणार तुम्ही, आता एक वस्तू 2540 रुपयाला विकली, म्हणजे ही या ठिकाणी 345 वजा केले तरी आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल 2195। पुढील प्रश्न आहे, सोडवल्यानंतर आपल्याला जवळपास काय उत्तर येईल, बघा या ठिकाणी जर आपण सरळ विचार केला, 5 8 8 5 40 वजा 5 3 15, म्हणजे आपण जर या ठिकाणी 40 वजा 15 एवढं जरी केलं, 40 मधून जर आपण 15, तर या ठिकाणी 25 येतं, बघा किती येते, या ठिकाणी जर आपण हे 3 8 1/8 दोघांची बेरीज केली तर 4/8 येईल, ते येईल 1/2 म्हणजे अर्धा, हे 1/8 आणि 5/8 म्हणजे 6/8 येईल, याला या अतिसंक्षिप्त रूप केलं तर 3/4 येईल, परत आपण जर याचा छेद समान केला तर याला 2 ने गुणावं लागेल, याला 2 ने, ते 2 वजा 3/4, या ठिकाणी 25 च्या
पुढं असा ऑप्शन की 26 बरोबर येईल, कारण जवळपासचं उत्तर 2 नंबरचा पुढील प्रश्न. या पुस्तकाची 100 आहे. पुस्तक विकताना 3 पुस्तके 275 रुपयाला विकली, नफा किंवा तोटा त्याने किती आहे असं विचारले. बघा आता पुस्तकाची किंमत किती आहे आपली, 100 रुपये आहे. 100 रुपये या ठिकाणी 3 पुस्तके कितीला विकलेत आपले, पुस्तक विकले तर 275. मला सांगा 100 रुपये असल्या 3 पुस्तकाची खरोखर किंमत कितीला, 275. तेच या गणितामध्ये नक्कीच आपला या ठिकाणी 25 रुपये तोटा होणार आहे. ठीक आहे, तोंडीच उत्तर आहे त्याचं. एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास आलेली संख्या नेहमी डॅशने विभाजक भागत येते. बघा आता काय करायचं, कुठल्याही दोन अंकी संख्या 34 घेतली आपण, त्या दोघांची बेरीज किती आली, 7. त्यातून जर 7 वजा केले तर काय येते, 14 मधून 7 गेले, कितीने भाग जातो याला, 9 ने जातो. उत्तर येते 9. कुठली दोन अंक घ्या तुम्ही, त्यांचं उत्तर 9च येणार. पुढील प्रश्न, 31.716 चे अपूर्णांकात रूपांतर करा, म्हणजे पॉईंटमध्ये याचं उत्तर आणायचं आपल्याला. बघा एक कळालं आपल्याला की 31 पॉईंट येणार आहे, ते 716 तर येऊन जाईल. ओके, तर बघा 16च्या पाड्यात 7 आहेत का, पण काय करणार, 0 पॉईंट घेणार. इथं आला 0, 16 64 64, सहावर 0 बाकी झाले 60, 33 44 आले इथे. ओके बघा 3 आले, चाळीस 54 52 65. आपल्या या ठिकाणी 3 नंबरचं हा भागाकार एक पूर्णांक तसाच किंवा समान असतो जर, कधी असतो तो, उत्तर येते एकाच संख्येने अंश आणि छेदाला गुणाकार केल्यास, शून्य वगळता. म्हणजे बघा आता म्हणजे समान राहतो, समजा कुठलाही अपूर्णांक जे 1/2 घेतला, अंशाला जर 2 ने गुण, छेदाला 2 1/2 म्हणजे अर्धा असतो, 4 म्हणजे अर्धा असतो. ते या ठिकाणी एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला गुणलं किंवा भागलं तर अगदी. पुढील प्रश्न, 30 किलोग्रॅम मिठाईतून 203 किलोग्रॅम वजनाचे किती बॉक्स तयार होतील, आता त्याचा भागाकार करा. 203 30 × गुणाकार व्यस्त झाल्यावर 3 वरी जातील, 2 खाली येतील, 2 1 2 2 1 2 उरला 1 2 5 3 15 3 45, 4 नंबर बरोबर येईल. पुढील प्रश्न, पुढील भागाकार करायचा, चारशे 2 आणि 6 दशांश स्थळ जर आपण ऑलरेडी समानच आहेत, भागाकार केला 4 3, आपल्याला डायरेक्ट 3 काही भाग बसणार, डायरेक्ट गुणा. म्हणून काय करायचं, बघा एक लक्षात येईल आपल्याला 366 1 366
मंदिरातील सात 73 आणि प्रीती 2 येतील. बघा याची जर दुप्पट केली तर ही होईल म्हणजे याचं उत्तर कम्प्लीट येईल 12. 12 पुढील प्रश्न एका आयत आकृती प्लॉटचं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, रुंदी दिलेली आहे, त्या बाजू प्लॉटच्या चारी बाजू मीटर प्रति या दराने कुंपण घालण्यास किती खर्च येईल. फक्त काय आयताची आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ दिले, फक्त आपल्याला काय दिले क्षेत्रफळ, त्यावरून आपण लांबी काढून घेऊ. बघा आता इथं लिहू आपण आयताचे क्षेत्रफळ एल गुणिले बी ए, क्षेत्रफळ 616 बरोबर आपल्याला रुंदी दिली आहे एल. बघा आपल्याला रुंदी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे 22, एल बरोबर 600 भागिले जर आपण या ठिकाणी आली आपली 28, हे आहे आपल्याकडे 22 आयताची काय परिमिती रुंदी 2 कंसात 28 पर 22. उत्तर येईल 100, म्हणजे एक राऊंड मारण्यासाठी आपल्याला किती 100 ठिकाणी प्रति खर्च येणारे 7.5, परत त्याला 7.5 नाही तर 750 हे बरोबर पुढं एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमितीच आहे, त्याची लांबी किती आहे 17, रुंदी 11, तर चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ विचारले. मग काय करायचं, चौरस आणि आयत यांच्या परिमिती सारखीच आहे, म्हणजे इथं आपण लिहून घेणार आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती. मग आयताच्या परिमितीचं सूत्र काय, 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 17 अधिक 11 यांची जर 2 कंसात बेरीज केली 28 2 56, त्याचा अर्थ चौरसाची परिमिती पण किती आहे या ठिकाणी 56. आता आपल्याला काय केले तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ, मग चौरसाच्या परिमितीवरून बाजू काढता येईल. चौरसाच्या परिमितीचे सूत्र 4 गुणिले बाजू आहे, हे आहे 56, गुणाकारातली भागाकारात आली 4, म्हणजे बाजू किती आली 56 भागिले 4, 4 4 1 4 4 6 16 14 आली. आणि आपल्याला काय काढायचं आहे आता, क्षेत्रफळ, म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. या ठिकाणी आपलं उत्तर येईल 1 नंबरचा ऑप्शन. पुढील प्रश्न या ठिकाणी ए आणि बीच्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत, आपण लिहून घ्यायचं ए अधिक बी छेदात बी वजा ए छेद बी बरोबर 10/7 आहे. बघा बी बी सारखा आहे या ठिकाणी, म्हणून काय करणार ए अधिक बी वजा ए छेदात बी, ए वजा अधिक बी कॅन्सल, या ठिकाणी काय राहील मग आपलं 10 आहे, या ठिकाणी 10 आहेत, हा हे 10 आहेत, म्हणजे आपलं राहिलं 10/b बरोबर 10/7, या ठिकाणी बी ची किंमत झाली 7. काय दिले पुढं समीकरण दिले आपल्याला, ए ए बरोबर बी वजा 3, हे आपलं ए बरोबर काय होईल 7 वजा 3 उत्तर येईल 4, उत्तर येईल 4, आपल्याला ए ची किंमत किती आली 4, बी ची किंमत किती आहे आपली या ठिकाणी 7, म्हणजे 4/7 बरोबर आहे. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा 9 10 0 या अंकापासून 3 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या, फक्त आपल्याला गुणाकार करायचा. 9 6 10 9 फक्त गुणाकार करायचा, गुणाकार करा 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येईल. सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येईल, त्याचं उत्तर आहे 20.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.